केंद्रीय मंत्री नितिन गडकरी ने कहा कि नागपुर शहर भारत में सबसे सुंदर शहर बन रहा है। नागपुर महानगर पालिका के माध्यम से शहर में सभी क्षेत्रों में विकास किया जा रहा है। शहर में शिक्षा, स्वास्थ्य, पर्यावरण जैसे विविध क्षेत्रों का विकास किया गया है, जिस कारण नागपुर देश में सबसे सुंदर शहर है। उन्होंने कहा कि डबल डेकर उड़ान पुल की तर्ज पर डबल डेकर जलकुंभ की संकल्पना सामने आई। कम जगह में ज्यादा पानी भंडारण कर नागरिकों तक पहुँचाया जाएगा। नागपुर महानगर पालिका के माध्यम से दक्षिण नागपुर में केंद्र सरकार के अमृत योजना अंतर्गत प्रभाग 34 मेहरबाबा नगर चीखली में भारत के पहले डबल डेकर जलकुंभ का भूमि पूजन केंद्रीय मंत्री गडकरी ने किया। इस अवसर पर वे बोल रहे थे। मंच पर महापौर दयाशंकर तिवारी, विधायक मोहन मते सहित अन्य सदस्य उपस्थित थे। शहर में अगले 25 साल पानी की समस्या निर्माण नहीं होगी, ऐसी व्यवस्था मनपा के माध्यम से की गई है। पिछले 10 साल में पानी समस्या के लिए कोई मोर्चा नहीं निकला है। देश का पहला शहर है जहां 24/7 पानी की योजना है। नागपुर ऐसा शहर है कि आपण सगळ्यात पहिल्यांदा 24/7 ही योजना नागपुर शहरात सुरू केली। 24/7 याचा अर्थ असा की 24 तास सगळ्यांना पाणी मिळेल। परंतु ही 24 तास पाणी मिळण्याची योजना जी तयार झाली होती त्यामध्ये विशेषतः नागपूर शहरामध्ये आपण 47 पाण्याच्या टाक्या बांधणार होतो आणि त्याचबरोबर आपण सगळ्या ठिकाणी पाईपलाईन पाण्याच्या टाकण्याची देखील योजना होती। पण तुम्हाला बोललेलं आवडणार नाही कदाचित, पण तुम्ही ज्यावेळी प्लांट घेतले त्यावेळी रस्ताही नव्हता, लाईटही नव्हते, पाणी नव्हतं, पाईपलाईनही नव्हती, ड्रेनेज लाईन पण नव्हती। आणि अशा प्रकारचा विकास झाल्यानंतर जेव्हा नगरसेवक आणि आमदार मतं मागायला आला खासदार, तर तुम्ही सांगितलं की पहिले हे काम करा। आणि त्यामुळे या भागामध्ये हा सगळा विकास करताना बऱ्याच अडचणी होत्या, पण तरीही या भागामध्ये आज रस्त्याची कामं झाली, अनेक प्रकारची पाण्याची टाक्या निर्माण होत आहेत। या भागात सध्या पाण्याची टंचाई आहे, पण ही टंचाई जी आहे ही दूर करण्यामध्ये आज या ठिकाणी अजून जवळपास 11 पाण्याच्या टाक्यांचं काम बाकी होतं। त्यातली या ठिकाणची ही टाकी जी आहे ही डबल डेकर टाकी आहे, कारण याची कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे आणि जागा कमी असल्यामुळे या ठिकाणी स्ट्रक्चरल डिझायनरमध्ये त्यांनी योजना करून 2 टाक्या उभ्या केल्या। आणि आत्ताच त्यांनी सांगितलं की जगातली पहिलं उदाहरण आहे की आपण 2 टाक्याचं पहिलंच अशी टाकी उभी केलेली आहे। परिसर आहे हा मागच्या भागात खऱ्या अर्थानं आरक्षित असा हा भाग आहे आणि तिथे अमृत योजनेतील पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स टाकण्यात आल्या आहे, परंतु डावीकडल्या भागात अनेक भागात पिण्याच्या पाण्याच्या समस्या आधी भेडसावत आहे आणि त्याच्यामुळे ही टाकी डबल डेकर आहे आणि डबल डेकर पाण्याच्या टाकीच्या माध्यमातून या भागातील जनतेला निश्चितच पाण्याचा पुरवठा होईल। फक्त जोपर्यंत टाकी पूर्णत्वास येत नाही तोपर्यंत आपल्याला थोडासा पेशन्स धरावा लागणार आहे। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पानसी, BCN News नागपूर।